तर नीट परीक्षेतील गोंधळाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल झाली आहे. हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली. आरसीसी क्लासेसचे प्राध्यापक मोटेगावकर यांच्या वतीनं ही याचिका निकालाला स्थगिती देऊन फेरनिकाल लावण्याची याचिकेत मागणी करण्यात आलेली आहे. नीट 2024 मध्ये भयानक गोंधळ झालेला आहे. रिझल्टमध्ये जवळपास 1570 मुलांना ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत. ग्रेस मार्क म्हणजे एनटीए तर एनटीए खूप एक्झाम कडक घेते, ग्रेस मार्क कसे दिले हा मोठा प्रश्न आहे. तो काल औरंगाबाद संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही विद्यार्थ्यामार्फत ज्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे आरसीसीच्या त्या विद्यार्थ्यामध्ये आम्ही याचिका दाखल केली. चार विद्यार्थ्यामार्फत ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे.